अनेक टोकाच्या व्यक्तिरेखांना एकत्र आणण्याचं काम फक्त फुबाई फुसा मंच करू शकतो. तर आज या मंचावरती एक संगीत नाटकातला कलाकार आणि एक तमाशगीर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. बघूयात मग आता दोघांमध्ये काय जुगलबंदी रंगणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत नऊ तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि वाव नेहा शितोळे. पंचतुंड नर रुंड माळ धर पार्वतीश अधीन तो पंचतुंड नर रुंड माळ धर. नमस्कार नमस्कार नमस्कार, सुस्वागतम. रंगदेवता श्री गजानन आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही सादर करत आहोत घडणार जर घडणारच नसेल तर मग कल्पनेला हरकतच काय, अर्थात आयुष्यावर बोलूच नका काही. तर रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती, त्यांनी आपले बोलके मोबाईल आणि रडके बाळ कृपया सायलेंट मोडवर ठेवावेत. हा नियम अर्थातच उगाच दाद देणारा कुशल आणि रसिकांसाठी सुद्धा लागू आहे. स्टॉप, थांबा. अरे कोण रे तू या एक्सप्रेस गाडीला थांबण्यातच थांबवणार? टिक्को जिरा. माझं रिझर्वेशन आहे एक्सप्रेस गाडीच, नाही थिएटरच्या माडीच. हे बघा मी परफॉर्मर आहे. मी काय प्लॅटफॉर्मर आहे का? काय करताय लहान मुलागत? मी लहान मुलासारखं करत नाही तर विचारवंतासारखं करतोय. ते जर तुम्हाला लहान मुलासारखं वाटत असेल तर त्याच्यात माझी काय. बोलताय का अंघोळ घालताय? मी परफॉर्मर आहे. हे स्वर्गस्थ शक्तीनो, ज्या खडकाची अभेद देता माझ्या मनाला, पेटून उठू द्या माझा अंतकण ऊर्जस्वल क्रोधाने. कोण काय म्हणवता स्वतःला तुम्ही? कलावंत. कलावंत? मग तुम्हाला देवाधिकाची काही भ्रांत का? प्रोग्राम चालू करायच्या आधी देवांना अवतन द्यायला नको का? द्यायलाच पाहिजे. श्री गणराया नर्तन करी रिद्धी सिद्धी ही बाजूला दोघी, रुद्धी सिद्धी ही बाजूला दोघी, श्री गणराया नर्तन करी. आमचं हे असं असतं. मग आमचं काही वेगळं असतंय होय. कसं असतं? जय गणपती गुणपती गजवदन, जय गणपती गुणपती गजवदन, आज तुझी पूजा देवा गौरी नंदना, आज तुझी पूजा देवा गौरी नंदना. वा गाणे काय हो, तुम्ही चाल बदललीत नाचता नाचता, पण आम्ही असं चालत चालत येतो रंगमंचावर मधोमध उभे राहतो मंगलमूर्तीला वंदन करतो, पण तुमचं काय? टॅन 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 टॅन, पुढची टांग मागची टांग पुढची टांग मागची टांग, टाकू का नको टाकू टाकू का नको टाकू. हो एवढ्या वेळात आमचे नट टाकून मोकळे होतील. ह्याच्यानंतर सुरू होत ते नाट्य. तस का म्हणाना वग नाट्य? नाही नाट्य म्हणजे ऐतिहासिक. बस तलवारी मॅनमन करा, रात्रीच्या दहीवरानं गंजून जातील त्या. पौराणिक सीते वेली नो पाखरा नो, सांगा माझी सीता कुठे गेली आहे? हे रामायण. अरे भ्राताश्री भ्राताश्री भ्राताश्री, आता वस्त्र हणाला सुरू करा. जीतम 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 हे महाभारत. आणि सामाजिक. हॅलो, मी इन्स्पेक्टर सुनील भाटकर बोलतो. बोला तुमचं कंप्लेंट काय? तुमचा नंबर काय काय? 70 82 89 99. ओके हवालदार गाडी काढा. हॅलो, मी इन्स्पेक्टर सुनील भाटकर बोलतो आहे. 70 82 89 99. विनोद. अग देवा, असं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही नाटकाचे प्रकार दाखवतो. एवढं सगळं करायला लागतं वय तुम्हाला? हो आम्ही तर एकाच एंट्रीत एवढे सगळे प्रकार करून जातो. कसे काय? म्हणजे अशी एंट्री घेतली की ऐतिहासिक, जरा खाली वाकलं
की पौराणिक अजून जरा खाली वाकल की सामाजिक ते मरुद आहे सामाजिक तुमचे विनोदी दाखव विनोदी दाखव आमचा तो बत्ता शैल का नाही हा मग होतंय सगळं विनोदी आमच्या नाटकामध्ये शास्त्रीय संगीत असत वादाचा उकुणाला शरण गावादाचा उकुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे नेसले नेसले पितांबर जरी जरी गबर तारी लाल साडी जरी गबर तारी लाल साडी नेसले वद जाऊ कुणाला वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ पितांबर जरी दोन कलांचं असं मिलन झाल्यासारखं वाटत जसा कीर्तनाला रंग चढतो अभंगाचा तसाच नर्तिकेला रंग चढतो लावणी ना वा 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 मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला आणि लावणी भुलली अभंगाला लावणी भुलली अभंगाला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले कलाकार मित्र नक्की आठवले असतील बघूयात परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला स्वप्नील सर या परफॉर्मन्स बद्दल बोलण्याआधी एकदा या लिखाणासाठी ब्रिलियंट विचार त्याची अत्यंत उत्तम मांडणी आणि त्याचं अत्यंत सुंदर एक्झिक्युशन तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक आणि मनपूर्वक धन्यवाद असा ऍक्ट या मंचावर सादर केल्याबद्दल हा तुमचा जो ऍक्ट होता ना हा ऍक्ट हा एक परिपूर्ण ऍक्ट होता ह्याच्यामध्ये म्युझिक होता ह्याच्यात ड्रामा होता ह्याच्यामध्ये कॉमेडीचं होतीच ठासून भरलेली होती आणि सुनील तू जो एक अँगल आणला होता ना थ्रू आउट ज्या गालावरती मारण्याचा तो मला खूप आवडला म्हणजे दॅट आणि तो तू थ्रू आउट मेंटेन केला इट वॉज वंडरफुल वंडरफुल कीप इट अप आय थिंक यू टू पीपल रॉक आणि वन मोर थिंग तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून काहीतरी आहे क्या बात है क्या बात है एवढा छान कमेंट्स चॉकलेट आता बघूयात खरंच कोण घेऊन जात आहे स्वप्नील सर किती गुण महेश सर किती गुण